नमस्ते किसान, नमस्ते भारत। मी किरण किसान, किसान पाठशाला महाराष्ट्राच्या टूरवरती आहे आणि मी आलो आहे आता कोल्हापूरमध्ये। कोल्हापूर ऊसाचा पूर्ण मोठा उत्पादक जिल्हा आहे, ऊस खूप मोठ्या प्रमाणावर होतं, पण ऊसाची उत्पादकता कमी होणं आणि त्याच्यावर अशी प्रकारची मतलब बरेच रोग येतात, त्याच्यामुळे उत्पादकता दर हेक्टरी उत्पादकता खूप कमी आहे आणि त्याच्यामुळे ऊसाच्या शेतीला थोडं कंटाळून किंवा हे करून लोक आता इथले शेतकरी केळीकडे वळत आहेत। तर हे कोल्हापूरमधला चंदगड तालुका आणि इथे ही आपल्या किसान पाठशालाच्या माध्यमातून बी किसानची रोपं लावून केळीची लागवड केली आहे शेतकऱ्यांनी। चला भेटूया शेतकऱ्याशी आणि चर्चा करूया। नमस्कार दादा, तुमचा परिचय द्या, कुठे आहेत आपण? आम्ही कोल्हापूर जिल्हा तुमचं नाव? माझं नाव संजय पाटील, बस्तरगे गाव आपलं, चंदगड तालुका। बरं, किती तारखेला लागवड केली? जूनच्या 28 तारखेला केली सर। 28 जूनला किती रोप आहेत? ते आपली सर 1000 रुपये बसा। 1000 रुपये? बरं, 5x7 मध्ये केले तुम्ही? 5x7। बरं, तुमच्याकडे तर पूर्ण हा आपल्या याचा ऊसाचा बेल्ट आहे? हा, ऊसाचा बेल्ट सर। हा, म्हणजे पूर्ण कोल्हापूरचं नाव प्रसिद्ध आहे तसं ऊसाच्या याच्या संदर्भात, पण ऊस सोडून लोक आता इकडे केळीकडे वळत आहेत। बरोबर, मगच कारण काय सर कौशिक सर? कारण बेसिकली हे की ऊसाचं जे प्रोडक्शन जे आहे आणि त्याचं जे गणित आहे ते लागण आणि येणारा प्रॉफिटेबलचा पैसा या तफावत भरपूर आहे। भरपूर आहे, म्हणजे जर का ऊस लागवडीत जर का 50-60 हजार रुपये लागत असतील आणि येणारा जर का पैसा जर का काही म्हणजे 40 टन किंवा त्याच्यापेक्षा जास्तीत जास्त 50 टन निघतो आणि 3000 ते 3500 रुपये तुम्हाला दर मिळत असेल तर 1.5 लाख रुपये मिळतो, अर्धा पैसा तुमचा लागवडीमध्ये जातो आणि 1 वर्षाचा जर का तुम्हाला 1.5 लाख च्या आसपास उत्पन्न येत असेल तर अर्धा पैसा गेलाय, म्हणजे 70 हजार तुमच्याकडे आले तर ते 12 ने तुम्ही भागलं तर दर महिन्याचं उत्पन्न हे फारच लिमिटेड आहे, त्याच्यामुळे ते लोकांना ते सेकंड टाइमला उत्पन्न थोडी निघणार नाही, निघत नाही सेकंड टाइमला। आपल्याला सरांनी सांगितलं का नाही त्याच्या कमी होते? कमी नाही सेकंड टाइमला। आपल्याकडे काय तुमचा केळी लावण्याचा म्हणजे विषय कसा निघाला तुमचा? मी आता सगळा अभ्यास केल्यानंतर ऊसाचं बघितल्यानंतर ऊसामध्ये आपल्याला बघितलं इकू तिकून राबू पण काय ऊसामध्ये इन्कम नाही म्हटलं आणि आपल्याला आता बघूया म्हटलं फळबाग आहे, म्हणजे मी काय केलं आता केळी पण आपली पहिली 10 वर्षापूर्वी लावलेली होती केळी, त्यानंतर आता याच्या परत याच्यामध्ये उतरला मी आता आता केळी 1 एकरभर लावल्यात, पिरू 1 एकरभर लावलं आपला, आता ड्रॅगन फ्रूटच्या याच्यामध्ये एंट्री केला, फळबाग याच्यामध्ये उतरायचं आपल्याला। केळी 5x7 वर केली, 5x7 आणि पूर्ण शेड्यूलनुसार तुम्ही फॉलो केलं प्रमाण मध्ये काय अंतर? आता मिरची घेतली, आता मिरची पण आपल्या 4-5 महिन्यामध्ये होऊन जाते, जानेवारीच्या महिन्यामध्ये संपून जाते। कौशिक सर, इकडे बघा तुम्ही, पूर्ण लाल माती आहे हो आणि पाण्याचा निचरा याच्यात मध्ये एकदम उत्तम प्रकारे होतो आणि दुसरं एक वैशिष्ट्य इथे आहे ना, लाल मातीमध्ये पोट्याचं प्रमाण चांगलं असतं, त्याच्यामुळे इथली जी क्वालिटी फळाची क्वालिटी जी काळ्या मातीपेक्षा इथे निश्चितच 10-20% चांगले येणार, चांगले येणार। फक्त इथे तुमचं मॅनेजमेंट चांगलं पाहिजे, प्रॉपर शेड्यूल जे दिले तुम्हाला पूर्ण फॉलो करा आणि ड्रीप तुम्ही टाकणार? ड्रीप टाकणार। बरोबर बरोबर, आणि आता 2 महिने जवळपास झालेले आहेत लागवडीला। पहिला डोस टाकलेला, आता तो डोस केला, फारोळ केला की नाही, तो अजून ह्याला लागला नाही, ऍक्टिव्ह झाला नाही, आता आता नवीन पाऊस चालू आहे ना, पाऊस चालू, आता तो होणार आहे। इथं हा म्हणजे पूर्ण जो सह्याद्रीचा घाट माता येतो हा आणि इथं पूर्ण म्हणजे वर्षभर पावसाचं प्रमाण खूप जास्त आहे, खूप जास्त, हा म्हणजे कंटिन्यू इथं पाऊस चालू असतो आणि त्या हिशोबाने थोडा अपटेकला प्रॉब्लेम येतो खतांचा, पण तरी ठीक आहे, त्या हिशोबाने ग्रोथ चांगली आहे। ह्याच्यामध्ये सर एक म्हणजे आपलं शेणखत खाई नाही या जमिनीमध्ये, अजून कधी बघितलं नाही जमिनीमध्ये? आता तुम्ही काय करा, जे तुम्ही आपला भट्टी खात ना त्याच्यामध्ये शेणखत मिक्स करा, थोडा अपटेक वाढेल याचा। कारखान्याचं जे प्लेसमेंट जे असते का नाही ते आम्ही 20 टन आणले, बॉयलर कोंबडीचं जे असते का नाही ते आम्ही ना म्हटलं तर 5 टन टाकलं त्याच्यामध्ये, त्याच्या मी भट्टी लावली मोठी, आता पाऊस गेल्यानंतर ते इफेक्ट ह्याच्यामध्ये हे करणार। बरोबर, ठीक आहे, बरोबर बरोबर।
ते टाकताना अगोदर त्याच्यावर काय करा, थोडस पसरून घ्या आणि त्याच्यावर फंगीसाइड मारा, फंगीसाइड मारा आणि ते आपलं बिवेरिया बेसियाना म्हणून येतं, हा ते टाका. म्हणजे काय त्याच्यातनं जे होमणीचा प्रॉब्लेम येतो तो येणार नाही. दुसरं इथं म्हणजे किडीसाठी तुमचं एक पोषक वातावरण, पोषक वातावरण जर इथे जर क्षेत्र वाढलं तर तुमचं गोवा एक मोठा हॉटस्पॉट आहे, आपलं बेंगलोर आहे, इंटरनॅशनल पर्यटक इथे येतात आणि कोल्हापूर सारखं मोठं शहर आहे आणि जवळपास कोल्हापूरमध्ये ऊसाचं क्षेत्र, त्याच्यामुळे फळबाग लागवड खूप कमी कमी कमी, त्याच्यामुळे इथलं इथे तुम्हाला मार्केट मिळेल. कोल्हापूर आपला जिल्हा आहे ना, आपला सर पूर्ण ऊसाचा ते पण आता शेतकऱ्याला पुरवणार सर. पहिले वर्षी उत्पादन दुसऱ्या वर्षी उमिण लागते त्याच्यामध्ये, बरोबर शेतकरी पूर्ण कटाळा त्यानंतर जे पाचट निघेल त्या दोन मशीन आहेत आपल्या, आम्ही कमीत कमी वर्षाला दोन्ही मशीन आमचं काम 600 एकर एकर होत आहे. अच्छा, माल काम होतं आपलं 600 आणि कर्नाटक मध्ये भरतो भागामध्ये, ते पण आपले मोठे मोठे शेतकरी 25-30-40 एकरवाले शेतकरी आपल्याकडे पहिल्यापासून बांधलेले काम करून त्यांना सर रिझल्ट आल्यामुळे का नाही, त्यांनी आता म्हणतात 4 वर्षापैकी उत्पन्न वाढलं मध्ये मशीन मारून घेतल्या. दोन महिने झालेत लागवड करून आणि या पद्धतीनं ग्रोथ आहे. थोडा अपटेक याच्यामध्ये कमी आहे पण पाऊस कंटिन्यू चालू असल्यामुळे.